मॉर्निंग साईराम साईराम सकाळ सकाळचे वाजले 4 दिवस दुसरा उगवलाय आणि आमची पालखी गेली आहे 15 मिनिट पुढे आता आलंय टेन्शन साईराम बोलो आलो 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 साई आलो खर झोपलाय आणि गुरतोय बघा कसा 5-5 मिनिटाला हॉल्ट आहेत आमचे ही जी बारकी पोरं आहेत ही दरवर्षी असतात आणि त्यांना आमच्याकडनं आस असते की साईराम पदयात्रावाले चॉकलेट घेऊन देतील पाण्यात. सो हे गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमो यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आजचा दिवस उगवला आहे आपला दुसरा. सकाळचे वाजले 4:30 निघालो आहे. पाय खूप दुखत आहेत आणि कालसारखंच किलोमीटर आजचं पण खूप आहे पण जाऊया पुढे. फ्रेश झालोय, तोंड वगैरे धुतलंय, जास्त काही करायला टाईम भेटला नाही, चाय पिवालो तोंड धुतलं. आता दुपारच्या हॉटला थांबू. पब्लिक अजून खूप खूप पब्लिक मागे आहे. आम्ही लोक पुढे आहेत, पुढे म्हणजे मध्ये आहे. चलो पूर्ण ब्लॉग नक्की बघा एंडपर्यंत. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघा की आज दिवसभरात काय काय घडतं माझ्यासोबत. सकाळी 4:30 दृश्य बघा, थंडी वाजते. साईराम थांबल्यात नाश्त्यासाठी. काय पद्धतशीर नाश्ता चालूय भाई, जाम दमलोय. तर पब्लिक फटे दमलोय आणि अजून पालखी चालते. पालखी 6:00 निघाली आहे, ती आता 7:30-8 वाजत आल्या तरी ती पालखी पुढे चालूच आहे आणि आम्ही मागे आहेत, म्हणजे पालखी खूप पुढे गेलेली आहे. तर मला वाटतं आपल्याला भेटणार ना नाश्त्याचा हॉल, तर आपण इथे नाश्ता करूया आणि आरामात हळूहळू चालत जाऊ तर नाश्ता करून घेऊ. बाकी जी पब्लिक जी मागे राहिलेली ती आलेली आहे. परत आमची 11 नंबरची गाडी चालू झाली. डायरेक्ट आता दुपारच्या हॉल्ट वर. काय फुल फ्रेश झालो, नाश्ता पाणी झालाय. धीरे धीरे चल रे पब्लिक आगे भी. चला जाऊया. फट्टे हालात खराब झाली आहे फट्टे, पण ठीक आहे. ओम साईराम. गाडी गेली गाडी गेली गाडी गाडी. काय बोलला त्या दीपू, रिक्षा बिक्षा जाणार नाही ना माझ्या पायावर. मला इथून समजत नाही किती लांब आहे तरी. आणि रिक्षा गेली तर काय, रिक्षा गेली तर मग हातावर चालायला. हे लक्ष द्या बाबी, लक्ष 7 दिवस हातावर चालायला लागेल. थांबली आरामासाठी काय नाही नाही. साईराम दुसरा दिवस आणि पायाला फोडे यायला चालू झाले. तुझं पण आले ना चांबडी गेले. चांबडी जाम दमले, जाम दमले. हालत बेकार झाले. ऍक्च्युली विषय काय माहितीये का, किलोमीटर हर एक पालखीमध्ये कमी असतात. आमचे किलोमीटर डायरेक्ट डबल टिबल आहेत आणि हर एक पालखी 10-12 दिवस घेते आणि आमची पालखी डायरेक्ट 7 दिवसात पोहोचते. 7 दिवसात शिर्डी. अजून नाश्ता पण नाही केला म्हणून अजून नाश्ता पण नाही केला. हॉटला पण हॉटला पण पोचलो नाही. साबुदाणा आहे ना तिथे, शिस्ते अजून उन्हात गरम होते. मी काय म्हणतो गरम करायची गरज नाही, तिथे गरम होत असेल उन्हात. मसाला डोसा माझ्या पायातली, माझ्या पायातली शक्ती दे रे पुन्हा पदयात्रेच्या संगती मला येऊ दे. पदयात्रेच्या संगती मला येऊ दे. सर्वे परत थांबले. 5-5 मिनिटाला हॉल्ट आहेत आमचे. पालखी आता नाश्त्याच्या हॉटला ना तर डायरेक्ट जेवायच्या हॉटला पण पोचली आहे, ते पण केव्हाच 11:00 आणि 1:30 तरी. आमचं सर्व चाय नाश्ता कलिंगड सगळं पद्धतशीर चालू आहे. मला वाटतं आता उद्या पोचू पालखी. याचं पण कारण आहे बाबी, कारण की ऊन किती लागते आपल्याला.
आणि त्यांना पालखीवाल्यांना पाहायला तिकडे बघ पब्लिक पण ते सकाळ सकाळ सगळे एकत्र त्या जोडीला बागवे कंपनी आहे बॉबी प्रमाणे बॉबीच्या पायाला फोड नेहमी प्रमाणे बॉबीच्या पायाला फोड आलेत बघूया आता ते आता छोटे आहेत अजून 4-5 दिवसानंतर मोठे होते त्यांना पाणी खत जेवण बिवण दिलं ना आता पाणी द्यायला लावलं ना मोठे झाल्यावर परत भेटूया फायनली दुपारच्या हॉल्ट वर पोहोचलोय जेवणाच्या झालं का जेवण झालं ना भाऊ जेवण वडे खाल्ले खाली या जेवायला या कढी आणि भात मस्त वेगळी लाईट जेवण साबुदाणे वडे तोंडी लावायला ओम साईराम दिवस दुसरा दुपार संपलेली आहे दुपारच्या हॉल्टवर मस्त पद्धतशीर जेवलो अंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि 1-1.5 तास आराम केला झोपलो आता परत निघालोय आता नाश्त्याच्या हॉलवर बघू कदाचित नाश्त्याचा हॉल आपल्याला लवकर भेटला तर नाश्त्याच्या हॉलवर थांबू आणि मग तिकडनं डायरेक्ट आज रात्रीचा हॉल ओम साईराम बोलायचं बोलो ओम साईराम चलो आलो सोडोणी सारा संसार मी आलो सोडोणी सारा संसार मी तुझ्या चरणाजवळ मला राहू दे बारकी बारकी पोरं इतर वर्षी अशी वाट बघत असतात चॉकलेटची बघा हे बघा ओम साईराम बारकी बारकी पोरं दरवर्षी वाट बघतात चॉकलेटची तेवढा चॉकलेट जमा केला तेवढा संकेत संकेत दुसरा भाऊ हे बघा हे पोरं दरवर्षी थांबतात चॉकलेट साठी ही जी बारकी पोरं आहेत ही दरवर्षी असतात आणि त्यांना आमच्याकडनं आस असते की सायराम पदयात्रावाले चॉकलेट देऊन देते आणि हर सायराम पदयात्रावाला त्यांना दरवर्षी चॉकलेट देतो सो मागे मला द्यायला जमलं नाही म्हणून मी थोडीफार चॉकलेट घेतले आणि आता देतो दुसऱ्या दिवशीची रात्र साईमय रात्र सर्व साई भक्त दमून झोपलेत मी पण झोपतो आता जेवण वगैरे झालं चला आता झोपूया माझ्या ताकदच नाही काही बोलायला आणि ब्लॉग घ्यायला मी पण आता झोपतो कारण मॉर्निंगला मला 4 उठायचं मॉर्निंग गाईज साईमय सकाळ आणि आता आमचा प्रवास परत उन्हा परत एकदा चालू झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपली सर्व पब्लिक एकत्र सोबतच आहेत साईराम हा पण आमची पोरं एकमेकांना सोडून कधीच पुढे जात नाही सगळी सोबतच राहतात आणि बागवे तर काय ओम साईराम शिर्डीची ही वारी करू एकदा तरी शिर्डीची ही वारी करू एकदा तरी नको वेळ तुलाओ चल शिर्डीला जाओ वेळ तुलाओ चल शिर्डीला जाओ राम दुपारच्या हॉलला पोहोचत आलो आहे अजून नाश्त्याचा हॉल नाही आलाय काय
सायराम तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाची दुपार चालू आहे आणि जस्ट हॉल्ट वर पोहोचलोय. 3 वाजले. हॉलच्या पाठीत आहे अजून. हॉलच्या पाठीत आहे ना. आणि आम्ही इथे का थांबलोय तुम्हाला दाखवतो. कारण हॉल्ट वरती पाणी नाहीये. सो पब्लिकने विचार केलाय की आज थोडा रिसॉर्ट मध्ये पोहूया आपण. काय सायराम मी पण जातो पटकन. अवतार जाम बेकार झालाय आणि जाम गरम होत आहे पाण्यात. फुल पद्धतशीर एन्जॉय चालू आहे. काय टायर नाही देत आहे. शॅम्पू लावू शकतो काय? मी काय बोलतो शॅम्पू विम्पू लावू आणि डायरेक्ट टाकू डोकं खाली. काय आम्हाला माहित नव्हतं. आम्ही पहिल्यांदा आलो रिसॉर्टला. वैष्णव बुवा बॅक जंप मारतायत. मारा अंघोळ वगैरे करून झाले. फुल पद्धतशीर गेम चालू आहे. चला सायराम थोडासा आराम करूया आणि जाऊया पुढच्या वाट म्हणजे पुढे जाऊया. खर झोपलाय आणि गुरतोय बघा कसा. पीर बाबाची दर्गा तिसऱ्या दिवशीचा दुपारचा हॉल्ट आमचा. लावील आईची माया, लावील आईची माया, ठेव विश्वास साईवर, ठेव विश्वास साईवर, ठेव विश्वास साईवर. शिवराम चालू आहे इकडे. तिसऱ्या दिवशीचा संध्याकाळ पब्लिक थांबली आहे, दमली आहे. चला चला भाऊ. हे कसली वाट बघत बसल्यात? नाश्ता भावा नाश्ता. भूक लागली का सर्वांना? नाश्ता गरम गरम समोसे. गेल्या वर्षी पण आपल्या भावांनी समोसे आणलेले, या वर्षी पण आणले आहेत गरम गरम समोसे. गरम गरम समोसे आणले खायला. चालू पण झाले आता बाबी. काम भूक लागले कारण दुपारचं जेवण पण भेटलेलं नाही आम्हाला आणि संध्याकाळचा नाश्ता पण भेटणार नाहीये. मग समोसे सायरामाने आणलेले खाऊन घेतो. दिवसाची रात्र झाली फायनली. सर्व झोपण्याची तयारी. आपले भाऊ भाऊ पहिलेच टांगा पलटी आणि उठ ना बाबा झोपा ना. रोशन आलाय. सायराम 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 फर्स्ट टाइम भेटले का तुला यायला? हो सकाळ झाली ना एक वाजता. काय बोलतो कसं वाटतंय भाऊ? भाऊ विषय काय माहितीये का, माझ्यामध्ये थोडी पण ताकद नाही की मी ब्लॉग काढू ब्लॉग घेऊ. खूप सारे मुवमेंट्स घडून आले पण किलोमीटर एवढे लांब लांब आहेत की मला ब्लॉग घ्यायलाच भेटत नाही. वेळ नाही भेटत. चालायला क्लिप पण तू घेतोय. अक्षरशः चालायला वेळ भेटत नाही त्याला. हा एवढा चालतो की रात्री एकला पोचतोय. मोबाईल कुठे वापरतो? मोबाईल फोन पण नाही. बायकोला फोन पण नाही केला असून.